नमस्कार मंडळी, तर गुड मॉर्निंग. पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओ मध्ये. आणि आता आम्ही सर्व चाललेलो आहेत माझ्या मम्मीच्या घरी. आई आणि बाबा भरपूर महिन्यांनी इथे आलेले आहेत. सो त्याच्यामुळे आता भरपूर वेळा मम्मी पप्पाने बोलवलं, तर आता आम्ही निघालोय. गाडीने जातोय, नाश्ता काही केलेला नाहीये, लवकर निघतोय. सो आता सकाळीच निघालोय चौघं पण. चला, भूक लागली हो, तर खाऊन आता आम्ही निघतो. गोरेगावला जाऊया. येस, गणपती बाप्पा बोलूया. खाली आलोय, आता नाश्ता करायला जातो. तर आज वेजच आहे घरी, कारण सर्वजण कंटाळलेत नॉनव्हेज खाऊन खाऊन. त्याच्यामुळे आज मम्मीने वेजच बनवलंय. तर आज मम्मीने मेवी पुरी भाजी वगैरे सगळं केलेलं असेल. परत उद्या आम्हाला नॉनव्हेजच खायचं इकडे आल्यावरती. आणि काल पण आम्ही बाहेर नॉनव्हेजच खाल्लं. तर आता निघतो, भरपूर भूक लागली आहे. पोहोचायला आम्हाला 1-2.5 तास तरी लागतीलच. पनवेल टू गोरेगावचा प्रवास आहे, गाडीने जातोय. सबस्क्रायबर भेटले, थँक्यू. नाश्ता करतोय आम्ही, सबस्क्रायबर पण भेटले, मस्त वाटलं. आम्ही सर्वांनी खिचडी खाल्ली आहे. अनिकेतने फक्त उपमा घेतलाय, मस्त टेम्पटिंग दिसतीये खिचडी. फायनली मंडळी, आता मी निघालोय. आई सगळ्या मैत्रिणींना भेटतात अजून पण. आईच्या मैत्रिणी भरपूर आहेत, भरपूर मैत्रिणी आहेत. भरपूर फ्रेंडला भेटलो, माझ्या सत्संग मधल्या पण मैत्रिणीला सर्व भेटलो. सत्संग पण झाले काल, अरे सत्संग आज पण आहे. संतांमध्ये पण आनंद घेतला. आणि सर्वजण एवढ्या वर्ष खांदा कॉलनीत राहिलो, त्याच्यामुळे सर्वांना भेटलो, भरपूर आनंद वाटला. सर्वांनी लाईक चुकवलाय आणि घेतला. आणि त्याच्यामुळे आम्हाला थोडा लॉंग रूट पडलाय. तर आता थोडंफार नीट रस्ते परत मॅपला लावून वगैरे आम्ही आलोय. फायनली गोरेगावमध्ये पोहोचलोय. आता चाललोय घरी. अजून 10-15 मिनिटात आम्ही घरी पोहोचतोय. गाडी पार्क करतोय आम्ही, आलोय. आता आम्ही घरी जातो. नुसतं बाहेरूनच डेकोरेशन केले. अक्का ये बाहेर. बाय नाही, हाय बाय करते का? आल्या आल्या काय करते ग? ही आमची मामी. तिला टाइम भेटलाय, बऱ्याच वर्षांनी आली आहे गावावरून. झालं जेवण? मामीने आज, मामी स्पेशल जेवण आहे आज, मस्त. मामी आली आहे तर मला वाटतं घर चकाचक झालंय. काय काय बनवली? डाळ भात भाजी पापड पुरी. भजी नाही केली? भजी नाही केली? भजी करू आईया, भजीच नाही केली. असू दे की बस पाणी, मम्मी पाणी लागेल. A few moments later. बरच ट्रॅव्हलिंग करून आलो होतो मंडळी, तर खूप भूक लागलेली. सो आम्ही बसलो जेवायला. आधी जेंट्सला जेवायला वाढलंय. मंडळी मस्त जेवायला आलेलं आहे. चण्याची भाजी, पापड पुरी, भजी आणि श्रीखंड. आम्ही सगळे आतमध्ये बसलो जेवायला. खूप छान जेवण झालं. माझी मामी आहे, मम्मी वरतीच बसते नेहमी. सो चला मंडळी, जेवण घेतो, परत निघायचं आहे. परत ट्रॅफिक होईल आम्हाला घरी जायला, म्हणून तर जेवतो पटपट. आणि पण बघ, आमच्या काळे केलेत केस सगळे. सासरवाडीची मंडळी येणार म्हणून. आणि पान खाऊन आले. इवा इवाईने पान खाल्ले. हा, काळे केलेत केस. बघा, मुच्ची काळी केली. चला तर मंडळी, आता आम्ही निघतोय. त्यांचा हळदी कुंकूचा प्रोग्राम चाललाय. हळदी कुंकू करून माता आम्ही निघतोय. चल, येते काय अक्का? येतेस का? अक्का येते का?
तुळशीच सोडतो येते का नको बाया चला बाय बाय कर। तर आता आम्ही निघालोय मंडळी। येस मामी च्या आवाजात निघत नाही तोंडातून। चल बाय कर। अक्का कुठे गेली? लिहून ठेवू का? लिहून लिहून ठेवा। बाय। नाही लागला बाप्पा फोटो घेतला तुमचा? फोटो कशाला? ए उघडला नाही अनिकेत। मी म्हणते अजून कसं तुम्ही आत नाही आले? मम्मी बसायची राहिली चार वाजता बसायला। चला आता निघा। काळजी घ्या मामी। आता काय चला आपण व्यवस्थित राहणार सगळा आनंद बघणार। 20 minutes later आई झोपले तारा टूर मंडळी। मी मस्त झोपली होती बाशीला जी झोपली होती ती डायरेक्ट आता उठले मी कामोठेला। आता अनिकेत म्हणतो वडापाव खाऊयाचा चहा घेते आम्ही येवलेची मस्त अशी। आता पुन्हा एकदा बसतोय आणि कामोठेचा शेळके वडापाव खायचा आहे आम्हाला। हा या या तिकडून बसा चालेला आई बसा बस नाही उघडत थांबा बाहेरून उघडत नाही ते दरवाजा ऍक्च्युली आमचा। सो आता शेळकेचा वडापाव खायला जातोय सर्व। खायचा ना वडापाव? वडापाव खायचा। तिकडे एवढी जी गर्दी आहे तिकडे चालले आम्ही वडापाव खायला। चला आई वडापाव आईचा फेवरेट आहे। मस्त वडेपाव खात आहे आई आणि बाबा। आता आम्ही आलेलो आहे घरी आणि आता जेवणाला कोणाला जेवायची कोणालाही भूक नाहीये कारण वडापाव खाऊन सगळे टुंब झालेले आहेत त्याच्यामुळे आता काही जेवण बनणार नाहीये। आणि काल तुम्ही बघितलं असेल मी गाजरचा हलवा बनवला होता तर आम्ही संध्याकाळी गाजरचा हलवाच खाणार आहे। मंडळी मस्त वॉकला आलो होतो आम्ही तिघ जण बाबा घरी मूवी बघताय Tiger 3। सो व्लॉगची एंडिंग आपण इथेच करूया। सो मंडळी इथेपर्यंत आला असाल आणि व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका जो तुमचा फेवरेट पार्ट आहे। आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत जय महाराष्ट्र। पुन्हा भेटूया लवकरच।